बहुजन असंघटित कामगार आघाडी संघाचा राष्ट्रीय सचिव. मी गेले अनेक वर्ष माननीय सहायक आयुक्त कामगार कार्यालय येथे कामगारांच्या प्रश्नासाठी बऱ्याच वर्षापासून काम करतो. तरी माननीय निलेश एलगुंडे यांनी मला खोटे आरोप लावून मी त्यांच्या विरोधात अँटी करप्शनला अर्ज दिला व वृत्तवाहिन्यांना मी त्यांच्याबद्दल बातम्या पुरवतो असे खोटे आरोप लावून त्यांनी मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला व माझ्या संघटनेच्या लोकांना त्यांचे कोणतेही लाभ देण्यास नकार दिला. तुम्ही असे आमच्या विरोधात करता त्यामुळे मी तुमच्या यापुढे कुठलेही काम करणार नाही असे त्यांनी मला सांगितले. मी त्यांना मी असे काही केले नाही म्हणून बरेच वेळा त्यांना विनंती केली पण ते काही त्यांनी काही ऐकून घेतले नाही. तसेच कीर्ती देवळकर मॅडम यांनीही माझ्या पत्नीला बोलवून दम दिला की तुम्ही आमच्या विरोधात असे काम करता यापुढे तुमच्या संघटनेचे कोणतेही काम आम्ही करणार नाही. या संदर्भात मी माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेबांना समक्ष भेटून 9 डिसेंबर 2020 रोजी अर्ज दिला की मला मानसिक त्रास होत आहे व निलेश एलगुंडे हे मनमानी पद्धतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये काम करत असून आम्हाला न्याय मिळावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन दिलं होतं की आमच्यावर लावलेले आरोप हे खोटे असून मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या निलेश एलगुंडे यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी असे निवेदन दिले होते व त्यात असा उल्लेख केला होता की 24 डिसेंबर 2020 रोजी मी व माझी पत्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत. तरी आज 23 तारीख असूनही कोणतीही त्याच्यावर म्हणजे काही म्हणजे पत्र किंवा काही चौकशी न होता आजपर्यंत इथंच विषय थांबलेला आहे. तरी उद्या रोजी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहून आम्ही उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहोत.